नमस्कार मित्रो राजकीय कादंबरी कशी असते ते आज मी तुम्हाला या पुस्तक परीक्षणातून समजावून सांगणार आहे प्रत्यक्ष ती राजकीय कादंबरी नव्हे त्यात राजकीय माणसं नाही आहेत पण एक राजकीय तत्त्वज्ञान आहे आणि त्या तत्वज्ञानाचं राज्य आज जग जगभरातल्या जवळपास तीन चतुर्थांश देशांमध्ये दे येऊन राज्य करायला लागलेलं आहे ते उजव्या विचारसरणीचं फॅसिस्ट रेसिस्ट अन्यायकारी विषम लोकशाही विरोधी, अशा विचारांचा आहे त्यावरच बेतलेली ही हरी कुंझरू या मूळ भारतीय असलेल्या लेखकाची कादंबरी हा कादंबरीकार सध्या अमेरिकेत राहतो त्याच्या चार पाच आधी प्रसिद्ध झालेल्या आहेत रेड पील असं या कादंबरीचं नाव आहे विषय अगदी साधा आहे एक लेखक जर्मनीला जातो त्याला एक फेलोशिप मिळते म्हणून तीन महिने तिथे राहतो आणि तिथे बसून त्याला एक प्रोजेक्ट करून द्यायचा असतो कारण त्या जर्मन संस्थेचा तसं म्हणणं असतं तिथे स्वातंत्र्य मिळेल असं सांगितलं असतं पण या उजव्या विचारसरणीच्या किंवा फासिस्ट तत्त्वज्ञानाच्या राज्यांमध्ये एका लेखकाचं कसं मनोविश्व उद्ध्वस्त व्हायला लागतं ते ही कादंबरी समजावून सांगते सामान्य माणसाचा तसा या कादंबरीत काही संबंध नाही पण उजवी विचारसरणी साधारणपणे लेखक पत्रकार विचारवंत आणि कलावंत यांना समोर उभं राहू देत नाही त्यांची सरळ रवानगी तुरुंगात करते पण प्रत्यक्ष तुरुंगात न ढकलताही वातावरण निर्मितीतून एखाद्या माणसाची कोंडी कशी करायची त्यांचं चैतन्य त्यांची अभिव्यक्ती हिरावून कशी घ्यायची ही ही कादंबरी सगळं समजावून सांगते म्हणजे लेखकावर लक्ष ठेवणं त्याला अशी जागा देणं की तिच्यातून त्या तो जो काही लेखन करत असेल त्याच्यावर लक्ष ठेवता येणं अशा सगळ्या गोष्टी आहेत हा लेखक मग बंड करायला लागतो म्हणजे त्याला जी जागा दिलेली असते तिथे सगळंच उघडे म्हटल्यावर त्याला त्रास होतो ओपननेस आणि ट्रान्सपरन्सी ही जरी लोकशाही नियुक्त सरकारांची भूमिका असली तरी प्रत्यक्ष लेखक विचारवंत कलावंत पत्रकार काय करत असतात याच्यासाठी सुद्धा ओपननेस आणि ट्रान्सपरन्सी या भूमिका राज्यकर्त्यांना हव्या असतात लक्ष ठेवण्यासाठी तर हा लेखक ते अनुभवायला लागतो आणि मग तो एक टी व्ही सिरियल बघायला लागतो ब्लू लाईव्ज या नावाची पोलीस विरुद्ध गुन्हेगार अशी एक वेब सिरीज तो बघायला लागतो त्याच्यात त्याला असं जाणवतं की जो मुख्य पोलीस अधिकारी नायक आहे तो एक तत्वज्ञान त्याच्या प्रसंगामधून सांगतो आहे ते तत्त्वज्ञान या लेखकानं कधीतरी अभ्यास केलेल्या एका फ्रेंच फॅसिस्ट तत्त्वज्ञानाचंच असतं म्हणजे या जगामध्ये हिंसाईखेरीज शांतता प्रस्थापित होणार नाही समता बंधुता स्वातंत्र्य या गोष्टी फजूल आहेत राज्य करण्यासाठी विशिष्ट लोक जन्माला येतात ते अभिजनच असतात ते वाईटच असतात आणि त्यांच्या हातात राज्य दिलं तर सगळं आलबेल होतं असं त्या पोलीस अधिकाऱ्याच्या तोंडून वर्तवल्याबरोबर हा लेखक अजून अस्वस्थ होतो बर्लिनमध्येच त्या फेलोशिपच्या वेळी त्याला ह्या वेब सिरीजच्या निर्मात्याची गाठ पडते त्याच्याशी तो वाद घालतो पण त्याचा तिथे अपमान पण होतो निघून जातात हा पुन्हा परतायला लागतो पण तिथे अस्वस्थ व्हायला लागतो त्याला काही वैयक्तिक अनुभव पण येतात त्या बर्लिन शहरामध्येच राहत असताना काही मायग्रंट्स असतात कारण जर्मनीनं सिरिया इराक या मुस्लिम देशातून मायग्रंट्स यायला परवानगी दिलेली आहे त्यांचं आयुष्य बघतो हो तो आणि त्यांचं आयुष्य उजव्या विचारसरणीचे लोक कसं हराम करतायत तेही तो अनुभवतो हो मग कादंबरीचा दुसरा टप्पा असा होतो की तो जो प्रोड्युसर आहे अँटन नावाचा त्यानं कोणत्या विचारसरणीतून नेमकी ही वेब सिरीज तयार केली त्याचा शोध घेता घेता तो फ्रान्समध्ये पोचतो मग फ्रान्समधून तो स्कॉटलंडमध्ये पोचतो आणि मग तिथे या उजव्या विचारसरणीच्या फॅसिस्ट मंडळींच्या काही प्रतिकांचा शोध तो घेतो ही मंडळी उत्तर या दिशेवर फार भिस्त ठेवणारी असते नॉर्दन लाईट्स किंवा एक नॉर्दन स्पियर म्हणजे उत्तरेकडे जाणारा भाला अशा पद्धतीचा एक विचार ही मंडळी मांडत असते आणि या वेब सिरीजची लोकप्रियता एवढी होते सोशल मीडियातून होते ट्रोलर्स ट्रॅक्शन लाईकिंग्ज आणि ग्रुप्स ह्याच्यामधून एक विशिष्ट विचारसरणी टेलिव्हिजन या मनोरंजनात्मक माध्यमातून देशभर जगभर पसरवली जाते या अंदाजानं हा लेखक अजून अस्वस्थ होतो तो थोडासा बिथरतो पिसाळतो वेळाच्या सरहद्दीवर जाऊन पोचतो हो। आणि मग एकटा या प्रोड्युसरच्या नेमक्या विचाराचा काय गाभा आहे ते शोधायला जातो मग बर्लिनहून तो फ्रान्समध्ये जातो फ्रान्समधून तो स्कॉटलंडमध्ये जातो आणि स्कॉटलंडमधून एका बेटावर जिथे या निर्मात्यानं काही योगासनं करून दाखवलेली असतात एक मोठा खडक उभा केलेला असतो एक झोपडी उभं केलेली असते आणि तिथे एक शूट केलेलं असतं आणि तिथे उभं राहून त्यानं काही विचार मांडलेले असतात ते नेमके या लोकशाही विरोधी तत्त्वज्ञानाचे असतात तिथवर तो पोचतो पण पोचेपर्यंत ना तो त्याच्या बायकोला काही सांगतो ना त्याच्या काही मित्रांना सांगतो तो अशा बिथरलेल्या पिसाळलेल्या अवस्थेत बेभान अवस्थेत हा सगळा मागोवा घेतो म्हणजे लेखकासारख्या स्वयंभू स्वतंत्र स्वायत्त व्यक्तिरेखेवर एक अधिसत्ता कशा पद्धतीनं राज्य करू बघते त्यानं तो लेखक कसा अस्वस्थ होतो वेभान होतो त्याचं चित्रण ही कादंबरी करते सामान्य माणसांची तर गोष्टच वेगळी सामान्य माणसांना तसा आवाजही काढता येत नसतो पण पत्रकारितेसारखंच लेखन करणारा आणि पत्रकारेच पत्रकारांसारखाच शोध घेत मागोवा घेत घेत या फॅसिस्ट विचारसरणीचा पाया उखडून काढायला बघणारा एक लेखक याच्यामध्ये चित्रित केलेला आहे त्याच्यामुळं एका लेखकाचा मनोविश्व कसा असतं आणि फॅसिस्ट विचारसरणी सर्जनशील व्यक्तिमात्रांवर कशा पद्धतीनं राज्य करू बघते त्याचा ताबा घेऊ बघते याची अत्यंत नमुनेदार अशी मांडणी ही कादंबरी करते म्हणजे या कादंबरीच्या नायकाला नाव नाही आहे शेवटी तो त्या बेटावर जातो काही प्रतीकांचा शोध घेतो पण तोवर त्याच्या बायकोनी पोलिसात तक्रार केलेली असते की के हा हरवलेला आहे पोलीस त्याला पकडून एका मनोरुग्णालयात दाखल करतात तिथे त्याच्यावर उपचार होतात मग परत तो न्यूयॉर्कला घरी येतो आणि या कादंबरीचा शेवट अशा पद्धतीनं घेतला आहे की जी पद्धत भारतातल्या लेखकांनी खरोखरच अनुसरली पाहिजे मराठी लेखकाने तर अनुसरलीच पाहिजे कारण मराठी लेखक तसा विद्यमान राजकारणाविषयी फार तुच्छभाव बाळगून असतो या कादंबरीचा शेवट अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाचा आहे म्हणजे तो बरा होत राहतो बायको त्याला स्वीकारते मुलगी पण स्वीकारते निकालाच्या दिवशी का त्याचे काही चार मित्र पार्टीला त्याच्या घरी जमतात जसंजसा निकाल येऊ लागतो तसा तसा या ग्रुपमधला अस्वस्थपणा वाढत जातो कारण हा सगळा ग्रुप हिलरी क्लिंटन यांच्या बाजूचा आहे आपल्या कादंबरीच्या नायकाची बायको डेमोक्रॅटिक पक्षाची कार्यकर्ती आहे आणि ट्रम्प म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे उजव्या विचारांचे थोडेफार फॅसिस्ट लोकशाही विरोधी समानता अजिबात न मानणारे अभिजनशाहीचाच पुरस्कार करणारे स्वातंत्र्य बंधुता सामाजिक न्याय या गोष्टींना तुच्छ लेखणारे मीडियाशी अजिबात न बोलणारे आपले जे प्रतिस्पर्धी आहेत आणि विरोधी पक्षनेते आहेत त्यांना हिणवणारे असे असल्यामुळे शेवट या कादंबरीचा असा होतो की ट्रम्प जिंकतात आणि हे जोडपं प्रचंड अस्वस्थ होऊन विछाण्यावर झोपतं आणि असा विचार करायला लागतं की आता एखाद्या हिंस्त्र हिंसक पूर्णपणे लोकशाही विरोधी आणि विरोधी विचारांना अजिबातच थारा न देणारं जग या आपल्या दारापाशी येऊन थांबलेलं आहे या खिडकीपाशी येऊन थांबलेलं आहे असा अस्वस्थ करणारा संदेश देत देत ही कादंबरी संपते कादंबरीचा नायक जरी एक लेखक असला विचारवंत असला बुद्धिजीवी असला तरी ही कादंबरी जगातल्या सर्व लेखक विचारवंत कलावंत आणि बुद्धिजीवींनासुद्धा येणारा काळ किंवा चालू वर्तमान काळ कसा भीतीदायक आहे हिंस्त्र आहे स्वतंत्र विचारांना थारा देणारा नाही आहे याचं भयसूचक असं संदेशन करते ती कादंबरी रेड पील लेखक हरिकुंजरू आपण अवश्य वाचावी अशी माझी शिफारस आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रंजक आणि कडक व्हिडिओज करता कडक लात या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन टॅप करायला विसरू नका म्हणजेच आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील